पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633257, 70-51-81-58-33, 94-293-953 आणि 98-50-666-132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। निवडणुकीच्या अनुषंगानं जवळपास पंढरपूर तालुक्यातील 90 गावाच्या पुढे आम्ही प्रत्येक सभासदांचा विचार विनिमय मागील 15-20 दिवसापासून घेत आहोत। आज या ठिकाणी सुस्ते या गावी सभासदांचा विचार विनिमय, त्यांचा कळ, त्यांची भावना जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, सर्व सुज्ञ सभासद आणि पत्रकार बंधूंना, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली जवळपास गेल्या 3 महिन्यापासून, याची चर्चा कानावर येते, 2 होणार 3 होणार, कोण कुणाकडे जाणार। वास्तविक पाहता विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा कैलासवासी अजिंबरांना भाऊ यांनी स्थापन केला। स्थापन केल्यानंतर सभासदांचं प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन सभासदांकडून पैसे घेऊन तो कारखाना उभा राहिला आणि कारखाना उभा राहत असताना सभासदांनी त्याच विश्वासाने अण्णा आणि भाऊंना पैसे देऊन तो कारखाना उभा करण्यास मदत केली। त्या कालांतरात त्या दोघांनी तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून एक सुवर्ण काळ आपल्या तालुक्याला आणला, एक अर्थक्रांती आपल्या तालुक्याला आणली। 48 कोटीच्या ठेवी असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना नुसत्या व्याज बिलावर आपल्या दिवाळ्या होत होत्या, बैलपोळ्याच्या बिलावर आपल्या बैलपोळा होत होता, खुडकी बिल निघत होती। नंतरच्या 20 वर्षाच्या कालावधीत काही आर्थिक अडचणी आपल्या तालुक्याला आल्या, आर्थिक नियोजन ढासळलं आणि त्या कालावधीतच आपल्या कारखान्याचे परिस्थिती बिकट झाली की 2020 साली तो कारखाना चालू शकला नाही, मागील सीझन तो कारखाना बंद आहे आणि त्याच्या मागील सीझनचे उसाचे गाळलेले पैसे अद्याप आपण देऊ शकलो ना। त्या कालावधीत तुम्ही हे संचालक होता मागील 10 वर्षात, अशा प्रकारचा देखील प्रश्न काय सभासद बंधूंना आमच्याबद्दल येत असते, तुम्ही त्या कालावधीत काय केलं, तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टीला का वाचा फोडली नाही, तर त्या देखील आम्ही उत्तर द्यायला आम्ही समर्पक उत्तर देऊ शकतो। ज्या कालावधीत कारखान्यावर जप्ती आली त्या कालावधीत डीआरडी कोर्टामध्ये युवराज दादा असतील, मी असतील, दीपक दादा आमचे सहकारी सर्वजण जाऊन ती जप्ती त्याला स्टे मिळवण्याचं काम आम्ही केलं। जर त्या कालावधीत जर स्टे मिळाला नसता तर कदाचित आज या ठिकाणी आम्हाला तुम्हाला एकत्र बोलवायची गरज पडली नसती, तो कारखाना बँकेनं कुणाला तर चालवायला दिला असता आणि अशा परिस्थितीत सभासदाच्या मालकीचा कारखाना राहिला पाहिजे ही भावना ठेवून आम्ही एकत्र झालो आणि
या ठिकाणी एकत्र येऊन लढतोय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आजोबांनी स्थापन केलेला कारखाना आणि नातव वारस सांगतायत असं काही जणांनी उलगना केल्या. तुम्हाला कारखाना चालवायला येईल का? तुमच्याकडे पैसे उपलब्ध होतील का? 2020 साली बापूंचं निधन झालं, त्या कालावधीत कृषीरा सरकार कारखाना त्या जिद्दीनं आणि त्या चिकाटीनं काटकसरीनं मी चालवून दाखवला. 73,000 क्रशिंग करून शेतकऱ्याचं देणं देण्याची भूमिका मी पार पाडली. मागील सीझन जवळपास 1,00,000 टन क्रशिंग करून त्या शेतकऱ्याचं देणं देण्याची भूमिका आम्ही पार पाडली. सुस्ते या गावे गाडी सेंटरच्या टोळ्या माझ्याच कारखान्याच्या येत आहेत. ज्या ज्या विठ्ठलच्या सभासदांना अडचणी आल्या त्या त्या कालावधीत मदत करण्याची भूमिका आम्ही पार पाडली. आम्ही अधिकार सांगायच्या आधी कर्तव्य पार पाडलेत म्हणून आम्ही आज तुमच्या पुढे. कारखान्याची ही दुरावस्था आहे, त्या दुरावस्थेतून बाहेर येण्यासाठी आम्हाला सहकार्य करा अशा प्रकारची मतं मागायला तुमच्या पुढे आलेलो आहोत. या ठिकाणी कारखाना कसा चालू करणार, कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकटची आहे आणि तुम्ही त्याला कर्ज कसं उपलब्ध करून देणार अशा प्रकारच्या भावना भरपूर सभासदांच्या मनात येत असतील. कारखान्याला ज्यावेळेस जप्तीची नोटीस आली, जप्तीची नोटीस आल्यानंतर कारखान्याला 35 कोटी रुपये भरा व्याजाची अशा प्रकारची नोटीस आल्यानंतर आम्ही वरिष्ठांकडे गेलो. व्याजाच्या 10% अमाऊंट आम्ही भरायला तयार आहोत. 56 कोटी रुपये व्याज या कारखान्याला आहे, त्याचं 10% अमाऊंट म्हणजे 5,60,00,000 रुपये आम्ही भरायला तयार आहोत. कारखाना रिस्ट्रक्चर केला तर कारखान्याला 2 वर्ष व्याज भरावं लागणार नाही. 2 वर्ष व्याज भरायचं आणि 3 वर्षापासून हप्ते देण्याची भूमिका पार पाडायची आणि त्या कालावधीत कारखान्याला थोडेफार प्रमाणात पैसे उपलब्ध होऊन आपला कारखाना चालू होऊ शकतो. या गोष्टी सांगत असताना तुम्हाला कंटाळा आल्या वाटत असतील, पण हे सांगणं का गरजेचं आहे? भडम चिवडा बोलायला काहीच हरकत नाही, मी बोलू पण शकतो, पण हा आपला आपल्या प्रत्येकाच्या प्रपंचाचा विषय आहे, प्रत्येकाच्या चुलीचा विषय आहे आणि या ठिकाणी एक भाऊचा नातू म्हणून एक जबाबदारीने सांगतो की जर तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली तर ज्या प्रकारे औदुंबरांना आणि भाऊंच्या काळात कारखाना चालत होता तशाच प्रकारचा कारखाना आम्ही चालवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे इतकं सांगण्यामागचं कारण किंवा इतका दृढ विश्वासानं का सांगतोय, कारण की आमची नीतिमत्ता ही चांगली आहे, आमची भावना ही चांगली आहे. आमच्या आजोबांनी चालू केलेला कारखाना जो सुवर्ण काळ होता त्याला कुठेतरी अडचण आली आहे आणि आम्हाला त्याबद्दल थोडीशी कणव आहे आणि ती कणव ह्यासाठी आहे की त्यांनी ज्या प्रामाणिकपणे तो कारखाना चालू केला त्याच प्रामाणिकपणे त्याच हेतून त्याच जिद्दीनं आम्ही ताकदीनं तो कारखाना चालू करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बाजारात गेला तर थोडी पत लागते, पत असल्याशिवाय आपल्याला कर्ज पुरवठा होत नाही. अशाच प्रकारचे काही अडचणी निर्माण झाल्यामुळं आपल्या कारखान्याच्या संचालक मंडळाचं पत खराब झालं, सिबिल खराब झाला. आता आम्ही तुमच्या पुढे 21 बोर्ड आणायला लागलोय. ते 21 बोर्ड कारखान्याच्या पंपावर डिझेल भरून तिथं जाणार नाही तर पदरचं डिझेल भरून कारखान्यावर मीटिंगला येणार आहे. या ठिकाणी काय कठोर निर्णय आम्ही घेणार आहे. काय कठोर निर्णय घेत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सभासदांच्या हिताचा निर्णय आमच्याकडून होणार आहे. प्रत्येक सभासदांना अण्णा आणि भाऊंच्या काळात जसा कारखाना होता अशाच प्रकारचा कारखाना आम्ही चालवून दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे एक अभिवचन देण्यासाठी आलेलो आहे. 80 गावात आम्ही फिरलो, प्रत्येक सभासदाच म्हणणं ऐकून घेतलं. 2-2 वर्ष झालं बिला आली नाही, प्रत्येक जण उद्विग्न होऊन आम्हाला सांगत होत आम्हाला 2 वर्ष झालं आम्हाला बिल मिळली नाही. कशा प्रकारे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा, तुमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवायचा? त्या कालावधीत त्यांना विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना एक विश्वास देण्यासाठी आम्ही त्यांच्या पुढे गेलो. केवळ आम्ही दोघं जण संचालक मंडळातलं तिथं प्रत्येक सभासदांसमोर गेलोय आणि त्यांना विश्वास सांगितलाय की येणाऱ्या काळात 6 तारखेला आमच्यावर गुलाल पडू द्या. पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या सभासदांचे पैसे देण्याचा आमच्या संचालक मंडळाकडून होईल अशा प्रकारचं अभिवचन आम्ही प्रत्येक सभासदाला दिले. या ठिकाणी अडचणी भरपूर आहे. कारखाना चांगल्या पद्धतीने आणि काटकसरीने जर चालवला तर 3 सीझन मधील कर्जाचं बोजं डोक्यावरचं खांद्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
या ठिकाणी काट किसर करत असताना एक प्रामाणिक भावना प्रत्येकाची असली पाहिजे. या कारखाना चालू होण्यासाठी ज्या प्रकारे संचालक मंडळ गरजेचं आहे त्याच प्रकारे कामगार वर्गाला सुद्धा तो एक पांडुरंगाच्या देवरातील फूल आहे. कामगार मंडळ म्हणजे जे कामगार आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्या सुद्धा रोजीरोटीचा विचार केला पाहिजे आणि ह्या रोजीरोटीचा विचार आम्ही नक्की करू अशा प्रकारचा विश्वास देण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे उभा आहे. या ठिकाणी प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करत असताना आमच्यावर टीका करते, त्या टीकेला एकालाही आम्ही उत्तर देणार नाही. आम्ही करून दाखवल्याशिवाय आमच्या तीन पिढ्याचा अंदाज तुम्हाला पक्का आहे. भाऊंनी असेल, बापूंनी असेल, युवराज दादांचं असेल, अण्णांचं असतील, राजाभाऊंचं असेल, तुम्हाला आमच्या तीन पिढ्यांची पार्श्वभूमी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.